हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, काल मी गाडी घेतली आणि जसं की तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये मी म्हणालो होतो की आपल्याला गाडीचं थोडंसं काम करायचं बाकी, म्हणजे गाडीवर आपल्याला नंबर प्लेट टाकायची नवीन, त्यानंतर गाडीवर गौरव लावून नाव टाकायचंय। त्याचबरोबर माझा मित्र हरीश मला म्हणाला की गाडीचा नंबर खूप VIP ना 8777, तर एक फॉन्ट आहे त्याला आवडलेला, तो बोलला मला घेऊन चल, सो त्याला घ्यायला चाललोय आणि मग टाकूया मस्त पैकी VIP नंबर, मस्त दिसल, सिम्पल, जास्त काही यांनी डिझाईन बिझाईन नाही घेणार। सो बघूया कसं आहे काय, आणि गौरलाय नाव मागे यूट्यूबचं लोगो अँड नाव, सो थोडंसं काम पण आहे जसं लेट्स गो। एवढं काही मटेरियल आहे आपल्याला यूट्यूबकडून, हे पण भेटलेलं आहे, गाडीच्या याला पण तेच लावलं आहे, सो डिक्की असल्यामुळं सगळं ते त्याच्यात ठेवून देऊ, अजून पण मटेरियल ते तिथंच आहे। थोडंसं काम करायचं रेडियमवाल्या काकांकडून, त्याचं मटेरियल आहे। सो गाईज, आत्ता मी हरीशला पिक केलेलं आहे आणि आपली गाडी काहीतरी नाव सजेस्ट करा, म्हणजे गाडी गाडी म्हणणं चांगलं वाटत नाही ना, सो काहीतरी नाव ठेवू। आणि कसे नंबर प्लेट टाकायचे हरीश? सो हां बघूया, आणि मॅट पण टाकायची आहे, सो भरपूर कार्य काम आहे। गल्ली त्यानं खूपच धूळ उडती, पूर्ण गाडीची वाट लागून जाते, एखाद्यास माग लावा लागेल। पण आय नो की हे नवीन नवीन आहे, दर म्हणजे कोणती नवीन गोष्ट घेतली, 9 दिवस असताना म्हणजे मी आता गाडी धुतली नंतर कोणीच विचार म्हणजे गाडीकडे बघत पण नाही, तसंच माझ्यासोबत पण होणार आहे। पण चला, 9 दिवस असतात, तिला पण जरा हाऊस होऊन जाऊन द्या, तो चला। सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे रेडियमच्या दुकानात, नंबर प्लेट बनवू मस्तपैकी, गौरव लाईव नाव बनवून घेऊ, थोडं माईकचं पण काम होतं, त्याच्यानंतर माईक आपल्याला पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी काम येईल। सो बस, हे जुनं नाव होतं, लोगो होता, याला नवीन करून घेऊ आणि मागं पण गौरलाईन नाव टाकू। भरपूर सारे यूट्यूबचे लोगो आणि गौरलाईन नाव प्रिंट करून घेऊ, म्हणजे कुठं पण लावायचं ठरलं तर लावता येईल। तर मित्रांनो, असं काही लोगो काकांकडं, म्हणजे पप्पांनी जवळपास 10-12 वर्ष आधी केलेला असेल, त्यांच्याकडे अजून ते शोधत आहे, सो लेट्स सी एवढं काही डिझाईन्स आहे बघा याच्यातून। आता आपलं कुठे इकडं गौरव लाईव, इकडं गौरव लाईव, याच्यावर पण गौरव लाईव, इकडं पण गौरव लाईव, याच्यावर पण गौरव लाईव, सगळीकडे पण गौरव लाईव आहे, आणि खाली सुद्धा सबस्क्राईबचं बटन आहे, तिथं पण क्लिक करा आणि त्याला ग्रे करून टाका आणि त्याच्या दरची बेल आयकॉन क्लिक करा। नंबर प्लेट अशी काही आहे, तयार होतीये, जे रेडियम तयार होत आहे, हरीशचं असं म्हणणं होतं, असा फॉन्ट घेऊ त्याच्याने चांगलं दिसेल। सो गाईज, आता आपण इथं आपलं नाव लावलेलं आहे, नंबर प्लेट, पुढं पण नाव आणि नंबर प्लेट, आणि एक रिफ्लेक्टर असतं ना जे मोठ्या ट्रक्सला यूज होतं, ते लावलेलं आहे, आणि त्याचं यूट्यूबचं लोगो, हो बरोबर आहे काका, मोठा आला असं वाटतंय। फायनली आमचं जे पेंटर काकांकडे जे काम होतं रेडियमचं ते करून झालेलं आहे, असं काही लोगो, नाव, नंबर पण आपल्याला खूप 24 नंबर भेटलेला आहे, VIP नंबर 8777, सो ते पण झालेलं आहे। आता थोडंसं जे बजर बिजर बसायचं ते काम करून घेऊ आणि मग डन, मग एकदाचं झालं का मग परत कोणी बघणार पण नाही गाडीकडे, तो विषय म्हणून आजच्या आज पटकन काम करून घेऊ। आणि थोडं नावावर करायची पण बाकी आहे, सो ते डॉक्युमेंट त्या दादाकडे द्यायचे जे जो इन्शुरन्स करणार आहे, तो ते पण चला भरपूर काम आहे। चला की मी एक तुझ्या गाडीचा सारखा नंबर बघितला, तो योगायोगाने इथंच आलेला आहे बघा, 8777 MH15 ER आहे, फक्त आपला इथं ER च्या इथं V आहे, म्हणजे सेम टू सेम। हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल ना, हे बघा हे बघा, म्हणजे किती गजब ना, गजब आहे, गजब बेजती आपली, गजब बेजती। VIP नंबर सांगतोय आपण आणि डबल नंबर भेटतोय। मित्रांनो, इथून आम्ही आत्ता मॅट घेतलेली आहे, म्हणजे खूप ते खराब होऊन जाते ना मॅट आणि परत पॉलिश घेतलेली, परत पॉलिश करू गाडी, चला पटकन पैकी आता दुकानावर जाऊ आपल्या शोरूमवर, तिथं मस्त पैकी काम करू। सो गाईज, फायनली मॅट बसून झालेली गाडीला आणि थोडीशी परत पॉलिश करून घेतली आहे, आणि चॅनलचं नाव आपल्या द डॅशबोर्ड एकदम क्वालिटी। चला, सो गाडी आत्ता चाललेली आहे 27,205 किलोमीटर, सो लक्षात राहील याच्याने मला की गाडी घेतली तेव्हा गाडी किती चाललेली होती,
सो गाइस आपल्या गाडीचं सर्व नीट झालंय, तर म्हटलं कुठेतरी जाऊ आपण पहिला चक्कर। सो आम्ही डिसिजन घेतलाय की आता आम्ही चाललंय टाउनशिपला, इकडे हायवे आहे। सो चला पटकन बघी टाउनशिपला जाऊ। सो गाईज हे असतं स्ट्रगल एका ब्लॉगरचं। चांगल्या वेनी ती आपल्याला दाखवायची होती गाडी, म्हणजे आम्ही कसं चाललो होते दाखवण्यासाठी। हरीशला उतरावं लागलं, थोडं पुढे जावं लागलं, पळत यावं लागलं। चला मग बैस हरीश, तिथं ग्रीन जिम आहे, मी म्हटलो याला ग्रीन जिम मध्ये जाऊ, थोडी एक्सरसाइज करू, बॉडी बिडी बनवू। सो गाईज आता आम्हाला मोर दिसलाय बघा, चला इकडे पुरे जंगल असत म्हणून मोर असता। लय भारी वाटतंय रे ओदर गावापेक्षा, म्हणजे असं एकदम फ्रेश मोरे मोरे हरीश मोर ते पी सारा गेला असं मला वाटतंय, सुंदरच राहत रे ते। बाय मोर। तो आता आम्ही चाललोय एचएल स्टेडियम कडे, या बाजूला आहे ओझर पोलीस स्टेशन, आणि आमचा मोठा ब्लॉग आणि आमचा मित्र काय रे सार्थक भरला, राम राम, कॉन्ग्रॅच्युलेशन, थँक्यू थँक्यू। चाललोय मोठा ब्लॉग करत, एकदम भारी वाटतंय ना रे गावातले धूळ आहे, गावातले धूळ वगैरे इथं असं जरा फ्रेश फ्रेश वाटतंय, लईच गार गार वाटतंय। थिएटर आहे मित्रांनो, थिएटर नाही हॉल आहे, हॉल थिएटर आहे, इकडे हॉल आहे, मर्डर झाला होता त्याच्यानंतर मग ते बंद झालं, सुंदर आकृती बनवली अशी आकृती वाव। अरे नको यार, अरे ऑफिसर एरिया आहे तो, इकडे इकडे चाल, इकडे चाल, स्टेडियम थोडस झालं होतं वादावादी आपलं इथे फाउंटेन आहे, गर्दी गर्दी जमा होऊन जाईल का, परत स्टेडियम भरून जाईल, पूर्ण फॅन्सच खूप लाईक करा, शेअर करा, तरी फॉलो करून करा तरी पण। आणि हाजी लोक इकडे बसलेले एकदम मस्त निवांत, मजा मारतात हाजी लोक, चला आनंद येईल मित्रांनो, एकदम भारी वाटतंय असे, इथून सूर्य चंद्र तारे सगळे दिसू राहिले, नाही रे फक्त सूर्य दिसतोय, चंद्रपण दिसतोय, चंद्रपण दिसतोय, आधी झुंबे वगैरे किती कसं वाटती ती बिल्डिंग, जबरदस्त वाटते, खालून खालून जाळी खालून इथून इथून इकडून इकडे पण जाळ्या लावले, इथं अंकलच्या गाडी उभं राहायचं नाही का, ते काका इथं माझा ऍक्सिडेंट झाला होता, हा हरीशला पण आठवत नव्हतं, उपेंद्र पडलो तो हरीश स्वतःचे बाप्पांना म्हणतात तुम्ही कोण आहे, शाळेची फुटबॉल पण जा बरं, चांगलं होतं ना डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट होती असं ते काय डेव्हलपिंग नेशन आहे आपल्याकडे अजून, बघू शकतो तेव्हा तो मग किती मेहनत करतोय तो कामगार। बापरे आपल्या शाळेसमोर बघ किती डोंगर उभे करून ठेवले मातीचे, पोर क्रिकेट खेळतात आधी, क्रिकेट चालू आम्हाला मैदानी खेळायची जास्त लागाव नाही आता, पण आमचं मैदान नाही, आमच्या गावात मैदानच नाही, यात्रा मैदान इकडे पण, इकडे पण काहीतरी काही गार्डन झाले बघूया, गार्डन झाले नवीन गार्डन झाले इथं, पण माझं ते डेव्हलपिंग डेव्हलप होते, किती भारी रे
लहान मुलांसाठी मध्ये खड्डा केलाय असं वाटलं का स्विमिंग पूल आहे का कारंजा आहे हा एकदम जॉगिंग ट्रॅक आहे एकदम आणि स्टेडियम पण आहे स्टेज स्टेज वगैरे तिथं आझाद जॉगिंग पार्क पार्क आझाद जॉगिंग पार्क कुठेतरी गाडी लावून मस्त अशी वाटते आत मला जीवनाची रेस चालू आपल्या जीवनाची रेस अरे खाली कुठं वाचलं बुटवार वर अरे फुलांचे पसारे तू राहा दादा गाडी चालव स्कूल हेड गो स्लो सुंदर अशी गाडी सुंदर अशी गाडी एकदम गाडी घोंगराची आहे विचारता बर गौरव काय फोटो कसे काढताय कॅमेरा आहे काय विचारताय आणि विचारतील माईक बी कसं काय विषय काय ना आपण सांगू शकतो मित्रांनो जे यूट्यूब चॅनल आहे आपलं तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता करून घ्या तसं लाईक करा फॉलो करा शेअर करा जेन्युइन आहे का काही आपले जेन्युइन आहे आपले यूट्यूब चॅनल फेक प्रोडक्ट्स नाही आपले फेक प्रोडक्ट चालला ना सर चालला आता बसू तुला आता काय बसू रे यार थोडं आता मला गाईज खूप एडिटिंगला प्रॉब्लेम होणार आहे कारण की हरीशने कशी व्हिडिओ काढली काय काय बोललाय मी सो गाईज आता आम्ही आलोय फायनली टाउनशिप मध्ये आणि इथं हरीश बसलेला आहे सो एकदम मस्त मज्जा आली थंडगार वातावरण आहे गावात तरी थोडस असं धूळ बीळ पोल्युशन असं वातावरण पण इथं खूप चांगलं आहे आणि मस्तपैकी आम्ही दोघं मस्त निवांत बसलोय इकडं आहे एचएल स्टेडियम आणि फक्त आता थोड्या वेळ बसू त्याला म्हटलं चल तिकडे सनसेट पाहायला जाऊ थोडे गाडीचे सीन्स शॉर्ट्स घेऊ आणि मग घरी जाऊ गाईज मी आता हरीश लतांगमध्ये तर आपल्या किटमध्ये सगळं राहतो आज तरी पसारा झालाय टिक्कीमध्ये पण काय क्वालिटी दिसते नव्यासारखी दिसते चल चल बांधपाड केस मग कावर घेतलाय कांगवा खेळायला कोण घेतलं कांगवा लहान आहे का तू मग आता गेम चुन काढायला लावलाय एवढ्या हौशीने इकडं आम्ही ना ऑइल पेंट मारलाय स्प्रे एकदम कडक दिसते बघा आणि तो थोड्या दिवसात निघून जाईल ना रे कारण की हीट होत ना ते किती हीट रे ही असा ओला ओला वाटतंय तू हात लांबक यू काय रे गरम चल आवर पटकन सनसेट जायला आपलं निघून सनसेट बघायला गेट आहे आमच्या इकडचं जे की आमच्या ओझर गावाला अटॅच होत कनेक्ट होत सो ते फायनली उघडलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी चला आता हरीशच्या घरी आलो तर हरीश माझ्यासाठी चहा ठेवत होता आणि तू म्हणतो पाहिलं ना आपल्या चहा ठेवायची सुद्धा कला आहे ठेवता ठेवता पूर्ण सांडून दिला हे हरीश तू चहा बघा एवढं बनवलंय कोणासाठी हरीश मध्ये कला आहे आणि किती हुशार माहितीये का कि पहिले त्यांनी गॅसवर बनवला चहा आणि अपघात उचलून इंडक्शन वर लावला वा ते वॉच कर दी असं तू पण एक अमृत टाक जास्त म्हणला एक काम कर बाहेर मस्त स्टॉल देऊ 10 रुपये कप 10 रुपये अरे किती चहा पितो एवढा चहा आहे आवडतो माल लोक एवढा मला खबर असते एवढा चहा सो गाइस आता मी हरीशच्या घरून जाऊन आलेलो आहे आणि सिम्पल डे होता पूर्ण दिवस गाडीचं काम करण्यातच बिझी होतो 2 दिवसापासून पण अजून पण डॉक्युमेंटचं काम बाकी आहे ते होऊन जाईल उद्या परवापर्यंत नंतर RC बुक येईल माझ्या नावाचं सो मस्तपैकी गाडी नावावर होऊन जाईल मग काही टेन्शन नाही मग पेट्रोल टाका आणि पळवा असं राहील सो मी एक नवीन शॉर्ट चॅनल उघडला आहे ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह शॉर्ट्स त्याच्यावर तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओज बघायला भेटतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे जा बघा
आणि तुमचा जसा गौरवलाई चॅनलवर सपोर्ट दाखवला आहे तसाच गौरवलाई शॉर्ट्सवर पण दाखवाल अशी आशा आहे तुमच्याकडून आणि 100% तुम्ही कराल मला हे माहिती आहे. सो पटकनपैकी जा डिस्क्रिप्शनमध्ये आणि पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसं वाटतं कमेंट करा. काय सजेशन असेल तर बिंदास सजेस्ट करा, त्यावर मी ते इम्प्लिमेंट करेल आणि अजून जबरदस्त जबरदस्त शॉर्ट्स आणेल, व्हिडिओज आणेल. सो ही व्हिडिओ मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ, आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा, खाली कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता आम्हाला वाटलं ब्लॉग चालू आहे का, बंद आहे, परफेक्ट बोलला. खूप मोठं मोठं लाईट येत आहे, गॅस एजन्सी म्हणायला. इथं पिवळी टाकी भेटली, इथं लाल टाकी, पिवळी टाकी भेटली, इकडं पिवळी भेटली. आणि काका कशी बघत होते आपल्याकडे, क्वालिटी रिएक्शन देत होते.